वेलकम टू रश्मीज रसोई। तुम्ही आमच्या कोळी पद्धतीतले लग्नातले वडे तर पाहिलेच आणि खूप छान रिस्पॉन्स दिला, पण आज मी तुम्हाला, आम्ही वरळीला राहत होतो तेव्हा ईस्ट इंडियन पद्धतीचे लग्नातले वड्यांची रेसिपी दाखवणार आहे, म्हणजेच फुग्यासची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हे अगदी स्पंज सारखे सॉफ्ट अशी फुग्यासची रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। ईस्ट इंडियन स्टाईल एगलेस फुग्यास बनवण्यासाठी आपण हा मैदा घेतलाय अर्धा किलो। हे बघा, इन्स्टंट ड्राय ईस्ट आहे, हा लगेचच म्हणजे ॲक्टिव्ह झालेलाच असतो, हा यूज करणार आहोत। पाव चमचा मीठ, नंतर 4 ते 5 टेबलस्पून आपण साखर यूज करणार आहोत आणि 1 कप दूध वापरणार आहोत। सर्वात आधी ह्या बोलमध्ये मी थोडंसं अगदी पाणी घेते आणि हे आपण ना कोमट पाणी घेतले, कोमट पाणीच यूज करायचं आहे। ह्यात आपण 1 टेबलस्पून एवढी साखर ॲड करणार आहोत, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। जरी तुम्ही ॲक्टिव्ह ईस्ट आणलं तरी पण हीच प्रोसिजर करायची आहे। आणि हे इन्स्टंट ईस्ट आहे, हे तुम्ही डायरेक्ट पिठात यूज केलं तरी चालतं, पण मी ह्याला थोडं साखरेच्या पाण्यातच ॲक्टिव्ह करून घेते पूर्णपणे आणि मग पाण्या पिठामध्ये ॲड करते। हे आपण साखरेचं पाणी तयार करून घेतले आहे। 1/2 किलो मैदा आहे त्यामुळे 2 चमचे ईस्ट आपण यूज करणार आहोत। हे बघा, ईस्ट असं दिसायला असते, म्हणजे जशी आपली खसखस असते ना सेम तसंच। आता हे ॲड करूया। तुम्ही हे डायरेक्ट पिठात देखील यूज करू शकता, पण मी कधी ना त्याला थोडंसं ॲक्टिव्ह करूनच घेते। हे बघा, लगेचच या पाण्यात ते ॲक्टिव्ह होते, पण अगदी 1-2 ते 3 मिनिटासाठी असं मिक्स करून आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत। 4 ते 5 मिनिटं झाली हे ईस्ट आपण झाकून ठेवलेलं। हे बघा, इन्स्टंट ईस्ट असल्यामुळे लगेचच ते वरती आलंय, कसं असंच वर यायला हवं। आता हा एक बोल घेतलाय आपण, ह्यात आपण साखर घेणार आहोत। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर आपण करू शकतो। हे मी 4 चमचे साखर घेतली आहे। नंतर ह्यात आपण तूप ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून एवढं। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हातानेच मिक्स करायचं आहे। हे बघा, मिक्स करून घेतलंय आपण साखर आणि तूप, म्हणजे जास्त फेटण्याची पण गरज नाही, 2 मिनिटासाठीच फक्त, कारण का हे पीठ आपण भिजवून ठेवणार आहोत तेव्हा साखर आपोआप मेल्ट होते। आता आपण ह्यात 1/2 कप दूध घेणार आहोत, हे थोडं कोमट दूध आहे, आणि मिक्स करून घेते थोडं मी हे। दूध, साखर आणि तूप व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय। तुपाच्या ऐवजी तुम्ही ना डालडा यूज केलात तरी चालेल। आता ह्यात आपण मैदा ऍड करणार आहोत, हा मैदा मी चाळून घेतलाय, कधीच एकत्र मैदा ऍड नाही करायचा, मी हाफच मैदा अगोदर घेतलाय। ह्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, 1/2 चमचा एवढं मीठ घेतलंय। थोडं मिक्स करून घेते, नंतर हे जे ईस्ट आपण बनवून ठेवलेलं ते ऍड करूया। आता हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्याची कन्सिस्टन्सी कशी बनवायची ते मी दाखवते तुम्हाला। थोडं थोडं करून तो मैदा पण घेणार आहे, ह्याच्यात मी ऍड करणार आहे। हे उरलेलं दूध आहे ते पण ऍड करते। आता हे पीठ छान आपण मळून घेऊया आणि गरज लागली तर थोडं कोमट पाणी आपल्याला यूज करायचंय। आता ह्यात मी कोमट पाणी ऍड करते। लक्षात ठेवा, थंड दूध किंवा थंड पाणी नाही यूज करायचं, कोमट दूध किंवा कोमट पाणीच यूज करायचं आहे। आणि हे व्यवस्थित आपल्याला असं मळून घ्यायचंय। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, हे बघा, म्हणजे असं रबर सारखं नाही का पीठ, असं आपण स्ट्रेच करू शकतो,
असं पीठ हे करून घेतलंय. आता हे ना एकाच डायरेक्शननी एक 4 ते 5 मिनिटांसाठी तरी व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. थोडा बोल आहे ना असा आडवा करायचा म्हणजे ते व्यवस्थित फेटलं जाईल. पीठ फेटून झाल्यावर हे थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण का हे पीठ छान असं वर येते म्हणजे फर्मेंट झाल्यासारखं होते. आपण ईस्ट ऍड केलाय ना त्यात. हे पीठ असं ह्या भांड्यात आपण काढून घेतलंय. आता ह्याच्यावर झाकण देणार आहोत. हे पीठ ह्या भांड्यात काढून घेतल्यावर हे झाकण देऊया. आणि हे आपण इन्स्टंट ईस्ट यूज केलंय त्यामुळे 1 ते 1.5 तासातच हे पीठ छान वरती येईल. आणि नंतर ह्याचे फुग्यास बनवणार आहोत आपण. 1.5 ते 2 तास झालेत. हे बघा किती पीठ व्यवस्थित असं वरती आलं. आपण जेव्हा हे पीठ ह्या पातेल्यात ठेवलेलं तेव्हा अगदी पाव हिस्सा पीठ होतं. आता हे बघा वरपर्यंत पीठ आले. थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे पीठ आहे ना छान असं आपल्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा हात घेऊन 1-2 ते 3 मिनिटांसाठी त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून किंवा मळून घ्यायचं आहे. पीठ हे बघा छान आपण एकजीव करून घेतलंय आणि कसं हे बघा त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आणि आता लगेचच ह्याचे आपण फुग्यास टाकायला सुरुवात करूया. आपण तेल पण गरम करत ठेवलंय आणि ह्या बोलमध्ये पाणी घेतलंय. हे बघा हा लेफ्ट हँड आहे ना हा पहिला पाण्यात बुडवून घ्यायचा आहे. नंतर ह्या लेफ्ट हँडने ना असं पीठ घ्यायचं. हे बघा हा स्पून आहे, हा स्पून पाण्यात बुडवलाय. आणि हे बघा असं करून एक एक करून आपण हा फुगा तेलात सोडायचा आहे. तुम्हाला परत दाखवते मी. हे बघा कंटिन्यू असंच करायचं आहे आपल्याला. तेल मी मीडियम फ्लेमवर ठेवलंय म्हणजे ते आतूनही व्यवस्थित शिजतील. अशाच पद्धतीने थोडे थोडे करून मी हे फुगे तेलात सोडते. सर्व फुगे घालेपर्यंत तेलात सोडेपर्यंत हे बघा अगोदरचे फुगे कसे वर आले. आता ह्याला आपण थोडे पलटून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे आतूनही व्यवस्थित शिजले जातील. अगदी 2 ते 3 मिनिटातच हे आपले फुगे छान फ्राय होतात लगेचच. हे बघा कसे छान तम्म फुगले. आता हे मी काढून घेते. काढताना व्यवस्थित त्याचं तेल निथळून घ्यायचं आहे. हे फुगे तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकता. आणि जर ह्याच्यात आपण अंड घालून केले तर ह्याचा अगदी पांढरा शुभ्र असा कलर असतो. ह्याच्यात आपण हे एगलेस केलेत, साखर घातली आहे त्यामुळे हा कलर आला ह्याला. आता हे काढून घेते मी ह्या प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने हे सर्व फुगे मी काढून घेते. थोडे थोडे करून सर्व फुगे आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतली म्हणजे ही फर्स्ट बॅच आपली तयार झाली आहे. आता उरलेले फुग्यास पण आपण तसेच करणार आहोत. पुन्हा आपण हा हात पाण्यात बुडवणार आणि नंतर हे अशा पद्धतीने आपल्याला हे तेलात सोडायचे आहे. तुम्ही बघू शकता हे बघा फुगे कसे आपोआप पलटी होतात वरती येतात. नी बाकीचे फुगे आपण तेलात जेव्हा सोडतो ना तेव्हा म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थित रेडी झाले. थोडे थोडे करून सर्व फुगे आपले अगदी झटपट रेडी झालेत. आता हे रेडी झालेले फुग्यास आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. तुम्ही पाहिलंच असेल किती सुंदर असे आपले हे फुग्यास रेडी झालेत. नॉर्मली हे ईस्ट इंडियन लोकात लग्नासाठी करतात. हे ती लोक चिकन मटन किंवा चहासोबत देखील आपण खाऊ शकतो. आणि हे व्हेज आहेत त्यामुळे कोणी हे घरी इझिली बनवू शकतात.
तुम्हाला पण जर मी बनवलेले हे ईस्ट इंडियन स्टाईल फुग्यासची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे फुग्यास ह्या पावसाळ्यात घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे फुग्यास कसे झाले ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फुग्यासची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.